वारणा महाविद्यालयातोड खुर्चा इतिहास विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रदीप कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ 1960 ते 2000 असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. यामध्ये आंबेडकर उत्तर चळवळीतील पश्चिम महाराष्ट्राच्या योगदानावर त्यांनी प्रकाश टाकला. पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीतून उदयास आलेले नेतृत्व व संघटनात्मक कार्याचा आढावा ही यामध्ये त्यांनी घेतला आहे. या कामी मार्गदर्शक म्हणून मुधोजी कॉलेज फलटणचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर एस एस गावडे यांनी मार्गदर्शन केले, तर शिवाजी विद्यापीठ इतिहास विभागाच्या प्रमुख डॉक्टर नंदा पारेकर, डॉक्टर अवनीश पाटील, डॉक्टर कविता गागराणी यांनी सहकार्य केले. यानिमित्त वारणा शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर प्रताप पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी के पाटील यांनी प्राध्यापक प्रदीप कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.